नमस्कार नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बी एस दहीफळे, श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे, सहकार इयत्ता 11 या विषयातील प्रकरण क्रमांक 5 सहकारी पतपुरवठा संस्था याबद्दलची चर्चा घेऊन या व्हिडिओतून आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 11 सहकार या विषयामध्ये सहकार या संकल्पनेला सुरुवात केलेली होती पहिल्या प्रकरणामध्ये, आणि पहिल्या प्रकरणानं आपल्याला सहकाराचा अर्थ, सहकाराची व्याख्या, सहकाराचा इतिहास, सहकाराची वैशिष्ट्ये आणि सहकाराचं महत्त्व याबद्दलची सगळी माहिती सहकाराबद्दल पहिल्या प्रकरणानं आपल्याला करून दिलेली आहे। त्यामुळे आपल्याला सहकार ही संकल्पना पहिल्या प्रकरणामधून समजली उमजलेली आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळलो होतो, तेव्हा दुसऱ्या प्रकरणानं आपल्याला विविध व्यवसाय संघटनांचा तुलनात्मक अभ्यास शिकवलेला आहे। म्हणजे दुसऱ्या प्रकरणामधून आपण व्यवसाय संघटनांच्या विविध प्रकारांचं विश्लेषण या दुसऱ्या प्रकरणामधून केलेलं आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास। मग याच्यामध्ये आपण एकल व्यापार, भागीदारी संस्था यासारख्या व्यवसाय संघटन प्रकारांबद्दलचा अभ्यास केला, त्यांची तुलना केली आणि त्या संदर्भातील माहिती दुसऱ्या प्रकरणातून आपल्याला मिळालेली आहे। सहकार म्हणजे काय, इथपासून सुरू केलेल्या या प्रवासाचा पुढचा टप्पा होता, विविध व्यवसाय संघटनांचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे दुसऱ्या प्रकरणानं आपल्याला शिकवलं। तिसऱ्या प्रकरणातून आपण सहकाराची काही मूलभूत तत्व जाणून घेतली। सहकार ही संकल्पना नेमक्या कोणत्या फंडामेंटल प्रिन्सिपल्सवर, म्हणजेच मूलभूत तत्वावरती आधारलेली आहे, या सहकाराच्या तत्वांचं विश्लेषण आपण प्रकरण क्रमांक 3 केलं। विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकरणानं आपल्याला सहकाराच्या मूलभूत तत्वांची माहिती दिली आणि मुळात सहकार ही संकल्पनाच या मूलभूत तत्वांवरती किंवा या सहकाराच्या तत्वावरतीच सगळ्या प्रकारचे सहकारविषयक कामकाज चालते, त्या सहकाराच्या तत्वांचीही माहिती आपल्याला तिसऱ्या प्रकरणानं आपल्याला दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रवासामध्ये आपण चौथं प्रकरण पाहिलं, ज्या चौथ्या प्रकरणानं आपल्याला सहकारी संस्थेची स्थापना कशी करायला पाहिजे, सहकारी संस्थेची स्थापना कशी केली जाते, सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता होणे अपेक्षित आहे, आवश्यक आहे, आणि एखादी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था कशा स्थापन करू शकतात याबद्दल आपल्याला चौथ्या प्रकरणानं सहकारी संस्थेची स्थापना कशी करता येते हे शिकवलेलं आहे। त्याच्यामुळं सहकार म्हणजे काय, इथून सुरुवात केलेल्या प्रकरण क्रमांक 1 ते एखादी सहकारी संस्था कशी स्थापन करता येऊ शकते किंवा आपल्या जर मनामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार आला तर त्याला मूर्त स्वरूप कसं देता येतं हे आपल्याला चौथ्या प्रकरणानं शिकवलं आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेची स्थापना। आज आपण या सहकारी संस्थेमधील पहिली सहकारी संस्था प्रकरण क्रमांक 5 समजून घेणार आहोत, जी आहे सहकारी पतपुरवठा संस्था। विद्यार्थी मित्रांनो, सहकारी पतपुरवठा संस्था कशा असतात, या सहकारी पतपुरवठा संस्था नेमकं काय कार्य करतात आणि सहकारी पतपुरवठा संस्थांचा अर्थ, व्याख्या, सहकारी पतपुरवठा संस्थांची रचना याबद्दलची सविस्तर माहिती आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत। प्रकरण क्रमांक 5 सहकारी पतपुरवठा संस्था या प्रकरणातील आपण प्रस्तावनेपासून ते सहकारी पतपुरवठा संस्थेचा अर्थ, व्याख्या, सहकारी पतपुरवठा संस्थेची रचना आणि सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य या संदर्भातील विश्लेषण आपण समजून घेणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भातील 3 मुद्दे समजून घेणार आहोत।
त्यातला पहिला मुद्दा म्हणजे प्रस्तावना, दुसरा मुद्दा म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था कशाला म्हणायचं त्याचा अर्थ आणि व्याख्या, आणि तिसरी बाब आपण समजून घेणार आहोत ती म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्थेची रचना नेमकी कशी आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। चला सुरुवात करूया प्रस्तावनेपासून। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पहिलं प्रकरण आठवत असेल आपल्याला तर बघा, पहिल्या प्रकरणामध्ये आपण हे जाणून घेतलं होतं की सहकार या संकल्पनेचा भारतामध्ये जो उगम झाला तो सहकारी पतपुरवठा संस्थेपासूनच झालेला आहे। म्हणजे सहकार ही संकल्पना भारतामध्ये उगम पावली ती सहकारी पतपुरवठा संस्थेच्या स्थापनेतूनच। का? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ब्रिटिशमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामुळं ब्रिटिश किंवा इंग्रजांचं आपल्या भारतावरती राज्य होतं, त्यामुळं औद्योगिक क्रांतीतून ज्या उद्योग क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या वस्तू होत्या त्या भारतामध्ये आणून विकल्या जाऊ लागल्या। त्याच्यामुळं भारतातला हस्तउद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग किंवा छोटी छोटी उद्योग अक्षरशः बंद पडली, आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळे लोक रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या निमित्तानं शेती क्षेत्राकडे वळले, आणि त्याच्यामुळं झाला असा परिणाम की शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा गुंतलेल्या लोकांचं प्रमाण वाढलं, आणि त्याच्यामुळं मग शेतीला वेगवेगळ्या गरजा, भांडवलाची गरज निर्माण व्हायला लागली, आणि त्यामुळं मग भांडवलाची शेतीतील गरज पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडूनच सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना करण्यासाठीचा कायदा संमत करण्यात आला, ज्याला आपण 1904 सहकारी पतपुरवठा संस्था कायदा असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, हा कायदा संमत करण्यात आला 1904, आणि या कायद्याअंतर्गत भारतामध्ये सहकारी तत्वावरती आधारित पतपुरवठा संस्थांची स्थापना करण्यास सुरुवात झाली, आणि या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हा कृषी क्षेत्रासाठी म्हणजे शेती क्षेत्रासाठी अल्प मुदतीच्या आणि मध्यम मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करणे हे या पतपुरवठा संस्थेचं मुख्य कार्य किंवा मुख्य उद्देश होता, आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा सहकारी पतपुरवठा संस्था अस्तित्वात नव्हत्या तेव्हा ही गरज सावकारांकडून पूर्ण केली जात असे। आणि आपल्याला तर माहिती आहे की त्या काळामध्ये सावकारांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असे किंवा शोषण होत असे, आणि ही पिळवणूक किंवा हे शोषण दूर करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारने सहकारी पतपुरवठा संस्थेच्या संस्था कायद्याच्या माध्यमातून सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्यास गती दिली, आणि सावकारांना एक सक्षम पर्याय म्हणून भारतात सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन होण्यास सुरुवात झाली। हा थोडीशी पार्श्वभूमी आहे या संदर्भातली। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सहकारी पतपुरवठा संस्थांचा अर्थ समजून घेऊया। सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की सहकाराच्या तत्वावरती, सहकाराची कोणकोणती तत्वं आहेत ही आपण अगोदरच्या प्रकरणांमध्ये अभ्यासलेली आहेत, या सहकारी तत्वावरती शेती व्यवसायाच्या विकासासाठी, म्हणजे शेती व्यवसायाच्या विकासासाठी योग्य वाजवी व्याजदराने जेव्हा कर्ज पुरवठा केला जातो तो कर्ज पुरवठा जी संस्था करते विद्यार्थी मित्रांनो त्याला सहकारी पतपुरवठा संस्था असं म्हणतात। आणि या सहकारी पतपुरवठा संस्था या गाव किंवा खेड्यातील त्यांच्या परिसरामधील शेतकरी, कारागीर, कामगार, लहान व्यावसायिक यांच्या कर्जविषयक सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। सहकारी पतपुरवठा संस्था या वर्गातील, म्हणजे शेतकरी, कारागीर, लहान व्यावसायिक इत्यादी वर्गातील लोकांना किंवा व्यावसायिकांना किंवा शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात, आणि एवढंच नव्हे तर ज्या सहकारी पतपुरवठा संस्था आहेत त्यांच्या भागातील
प्राथमिक पातळीवरती सभासदांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण केल्या जातात आणि सभासदांमध्ये बचतीची सवयसुद्धा या सहकारी पतपुरवठा संस्थांमुळं लावण्याचा प्रयत्न केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे दुहेरी उद्देशातून या सहकारी पतपुरवठा संस्था ग्रामीण भागामध्ये शेतकरी, कारागीर, लहान व्यावसायिक यांच्यासाठी कार्यरत असतात. दोन उद्देश कोणते? एक म्हणजे अशा लोकांमध्ये अल्प बचतीची सवय लावणं आणि ज्या लोकांना किंवा ज्या शेतकरी, कारागीर, लहान व्यावसायिकांना कर्जाची गरज असेल त्यांना कर्जाची उपलब्धता करून देणं हे सहकारी पतपुरवठा संस्थेचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळं सहकाराच्या तत्वावरती स्थापन होऊन अशा पद्धतीनं सहकारी पतपुरवठा संस्था कार्य करतात. आता सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय याची व्याख्या जर आपण पाहायची म्हटलं तर आपल्याला ही व्याख्या अशा पद्धतीनं स्पष्ट करता येईल. हेनरी वुल्फ या तज्ज्ञाने केलेली सहकारी पतपुरवठा संस्थेची व्याख्या अशी आहे. बघा, संपत्तीचा किंवा आर्थिक स्थितीचा आधार न घेता, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना संपत्ती किंवा आर्थिक स्थितीचा आधार घेता येणार नाही या व्यक्तींच्या संदर्भात. त्याच्यामुळे संपत्तीचा किंवा आर्थिक स्थितीचा आधार न घेता जे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा व्यक्तींना त्यांच्याकडे जे कोणतं तारण आहे ते उपलब्ध तारणाचा स्वीकार करून त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्यासाठीच्या सोयीस्कर अटीवर ज्या संस्था बँकिंग व्यवहार करतात त्यांना हेनरी वुल्फ हे सहकारी पतपुरवठा संस्था असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ महत्त्वाचे तीन मुद्दे या ठिकाणी स्पष्ट होतात. पहिला म्हणजे या सहकारी पतसंस्था या ज्या लोकांना कर्ज उपलब्ध करून देतात त्यांच्या संपत्ती किंवा आर्थिक स्थितीचा आधार घेत नाहीत, तर त्यांच्याकडं तारण म्हणून जे काही उपलब्ध असेल त्यानुसार त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो आणि सोयीस्कर अटीवर सगळे बँकिंग व्यवहार या सभासदांसाठी किंवा या व्यक्तींसाठी जेव्हा केले जातात अशा वेळी त्या संस्थेला सहकारी पतपुरवठा संस्था असे म्हणतात, असं हेनरी वुल्फ यांनी केलेल्या व्याख्येमधून स्पष्ट होतं. त्यामुळं व्याख्या जर आपण नीट लक्षात घेतली तर आपल्याला समजेल की संपत्ती किंवा आर्थिक स्थितीचा आधार न घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींजवळ उपलब्ध तारण स्वीकारून त्यांना त्यांच्या सोयीस्कर अटीवर बँकिंग व्यवहार करणारी जी संस्था असते तिला सहकारी पतपुरवठा संस्था असे म्हणतात, असं हेनरी वुल्फ यांनी केलेल्या व्याख्येमधून स्पष्ट होतं. याच्यासोबतच हीही गोष्ट स्पष्ट होते विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी त्या व्यक्तींच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या सहकारी पतपुरवठा संस्थेचा उद्देश हा नफा मिळविणे हा नसून सेवा पुरवणे आणि आर्थिक गरजा पूर्ण करणे हा असतो. त्याच्यामुळं हेनरी वुल्फ यांनी केलेल्या व्याख्येवरून आपल्याला सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय हे लक्षात आलं. आता आपण पुढं जाऊया आणि पुढं आपण सहकारी पतपुरवठा संस्थेची रचना समजून घेऊया. या रचना समजल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या स्तरावर, म्हणजे गाव पातळीच्या स्तरावर, जिल्हा पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती कोणत्या सहकारी पतपुरवठा संस्था कसं कामकाज पाहतात हेसुद्धा आपण सहकारी पतपुरवठा पतपुरवठ्याची त्रिस्तरीय रचना याच्यातून समजून घेणार आहोत. बघा ना विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी असू द्या, उद्योजक असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, यांना व्यापारी बँका असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील किंवा नागरी सहकारी बँका असतील यांच्याकडून कर्ज पुरवठा केला जातो किंवा त्यांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण केल्या जातात. अगदी त्या पद्धतीनं ग्रामीण भागातील शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा कारागीर असेल किंवा लहान व्यावसायिक असेल यांच्यासाठी आणि इतर दुर्बल घटकांसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकारी बँका कार्य करतात. मग विविध पातळीवरती कर्जविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सहकारी बँकांची रचना तीन स्तरावरती करण्यात आलेली आहे. मग या हे स्तर कोणते आहेत हे आपण समजून घेणार आहोत. आता या सहकारी बँका
शेतकरी, कारागीर, व्यावसायिक, छोटे व्यावसायिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करून त्यांच्यामध्ये बचतीची सवय लावण्याचं महत्त्वाचं कार्य करतात आणि ग्रामीण भागामधील जे सावकारीमुळं किंवा सावकारांमुळं होणारी जी पिळवणूक आहे, आर्थिक शोषण आहे, फसवणूक आहे, ही होऊ नये याच्यासाठी सहकारी बँका या आपल्या सभासदांना किंवा खातेदारांना कर्जविषयक त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि सावकारांना एक सक्षम पर्याय म्हणून या सहकारी बँका कार्यरत असलेल्या दिसतात. आता प्राथमिक स्तरावरती प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था कार्य पाहतात विद्यार्थी मित्रांनो. या ज्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आहेत या ग्रामीण भागामध्ये गाव किंवा खेड्याच्या पातळीवरती ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर, कामगार, लहान व्यवसायिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना शेती व शेतीशी पूरक असणाऱ्या व्यवसायासाठी कर्जाची उपलब्धता करून देण्यासाठी ग्रामीण पातळीवरती किंवा गाव खेडे या पातळीवरती कार्यरत असणाऱ्या सहकारी बँकेला आपण प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असे म्हणतो. म्हणजे सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना कर्जविषयक गरज पूर्ण केली जाते आणि सभासदांच्या बचती स्वीकारून त्यांना बचतीची सवय लावण्याचा प्रयत्न केला जातो. हे अगदी गाव किंवा खेड्याच्या पातळीवर काम करणारी पहिली प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था असतात. आता या गाव पातळीवरती किंवा खेड्याच्या पातळीवरती काम करणाऱ्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थेच्या वर म्हणजे जिल्हा पातळीवरती आणि तालुका पातळीवरती कार्यरत असणाऱ्या काही सहकारी बँका आहेत. आता प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यरत असणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आणि राज्य सहकारी पतपुरवठा संस्था या दोन्हीमधील दुवा म्हणून ही बँक म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था या कार्य करत असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही बँक प्रत्येक जिल्ह्यासाठी ही बँक स्थापन केली जाते आणि तिच्या विविध शाखा अगदी तालुका किंवा मोठ्या गावाच्या पातळीवरती सुद्धा स्थापन झालेल्या असतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठासुद्धा करते आणि या राज्य सहकारी बँक व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांमधील दुवा म्हणूनसुद्धा कार्यरत असलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळं हा दुसरा स्तर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जसं की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यरत असलेली दिसते अगदी त्या पद्धतीनं. आता त्याच्यानंतर पुढचा सर्वोच्च स्तर आहे तो म्हणजे राज्य सहकारी बँक, जिला आपण शिखर बँक असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी बँकांमधील सर्वोच्च बँक म्हणून ज्या बँकेचा उल्लेख केला जातो तिला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. या बँकेलाच शिखर बँक असे सुद्धा म्हटले जाते. राज्य सहकारी बँकेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थेवरती पूर्ण नियंत्रण असते आणि या राज्य सहकारी बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अर्थसहाय्य किंवा कर्ज पुरवठासुद्धा केला जातो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, सहकार क्षेत्रामध्ये प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था या गाव व खेड्यांच्या पातळीवरती कार्य करतात. जिल्हा पातळीवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते आणि राज्य पातळीवरती राज्य सहकारी बँक, जिला आपण शिखर बँक असे म्हणतो, ती बँक कार्यरत असलेली आढळते. अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलं ते म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्थेबद्दलची प्रस्तावना, सहकारी पतपुरवठा संस्थेचा अर्थ, सहकारी पतपुरवठा संस्थेची व्याख्या आणि सहकारी पतपुरवठा संस्थेच्या रचनेबद्दलचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलं. आपण पुढच्या व्हिडिओमधून सहकारी पतपुरवठा संस्थेची विविध वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. धन्यवाद.